काँग्रेसनं उमेदवारी द्यावी अन्यथा अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार अशी रोखठोक भूमिका काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांनी जाहीर केली आहे. सांगलीमधून त्यांनी पक्षाकडे विधानसभेसाठी उमेदवारी मागितली आहे. पक्षानं त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पक्ष निश्चित आमचा विचार करेल आणि माझी उमेदवारी ही जरी पक्षाने पक्ष देईलच, आम्ही शेवटपर्यंत पक्षाची वाट बघू आणि नसेल तर आम्ही आमची उमेदवारी ठेवणार आणि अपक्ष उमेदवारी लढवणार.